रस्त्याने जाताना तुला काय त्रास सहन करावा लागला? माझ्या सायकलचं टायर फुटलं आणि मला सर उशीर गेल्यामुळं सर ओरडलं. पावसामुळं ते दगड ही निघतात आणि अपघात होते आमचे. पंतप्रधान ग्रामीण सडक योजना ही प्रत्येक खेडोपाडी राबवली जाते, पण आज तसं बघायला गेलं तर सांगोला तालुक्यामधील गळवेवाडी येथील जवळजवळ 50 ते 60 विद्यार्थी या डोंगरगावच्या हायस्कूलमध्ये 5वी ते 10वीपर्यंत शिकण्यासाठी जात आहेत, पण त्याने येण्या जाण्यासाठी हा रस्तासुद्धा उपलब्ध नाही. काय त्या रस्त्यावरून जाताना काय तुम्हाला त्रास वगैरे काय होतो का? त्रास जाताना चालत काटे आडवे आहेत, दगडं, नंतर त्याला डांबरी नसल्यामुळं आम्हाला दगडातून जावं लागतं. रस्त्याची मूळ समस्या आहे डोंगरगाव गळीवाडी. सातत्यानं आम्ही त्याचा पाठपुरावा करतो, पण कोण प्रशासन का आमच्याकडे लक्ष देत नाही. बाजारपेठ डोंगरगावला असल्याकारण आम्हाला बाजारपेठेला बायका वगैरे चालत जावं जाण्यास योग्य रोडच नाहीत. पूर्ण रोड खराब, एकदम निकृष्ट दर्जाचा रोड. मागणी केली का तुम्ही? सतत केलेली मागणी, 10 वर्षी मागणी करते आपण. ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केले का? 2-4 ग्रामसभेमध्ये ठराव दिलेला आपण. रस्ता चांगला व्हावा लवकरात लवकर. माझी 10वी वाजता निदान नाही झालं तर माझ्या 5च्या विद्यार्थ्यांना तरी चांगला होईल असं व्हावं असं मला वाटतंय. हा माझा व्हिडिओ बघणाऱ्याला असे अपील करतो की माननीय व्हिडिओ साहेब यांना कॉल करून, त्यांचा नंबर आहे 9890606082 या नंबरवर कॉल करून रस्ता डांबरीकरण करण्यास भाग पाडावे. मी अनिल गळवेवाडीमधून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनवर्डसाठी.